सोन्याचा चहा पितात काय? त्यांनी सांगितलं नाही, सोन्यासारख्या माणसांना आम्ही चहा पाजतो. ठीक आहे, हे आम्ही एकमेकांच्या संदर्भातल्या थोड्याशा कुरकुड्या चालतात. हे सरकारला मला निर्वाणीचं सांगायचं की ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी किंवा आरोग्यमंत्र्यांनी घ्यावी. पर त्यांना जर जायचं असेल तर अयोध्येला त्यांनी जावं, जे कुणी उपलब्ध असतील त्यांनी घ्या. दादा, कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा जे आहे ते पेशंट वाढताना दिसत आहेत राज्यभर आणि देशभर. केंद्रीय आरोग्यमंत्री आज सगळ्या राज्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत, कशी परिस्थिती हाताळावी कसं सांगायला सगळ्या? देश पातळीवर जो निर्णय घ्यायचा असतो ते केंद्रीय आरोग्यमंत्री घेतात आणि पंतप्रधान त्याला मार्गदर्शन करतात. वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2-2.5 वर्षापूर्वी मार्चमध्ये ज्यावेळेस करोना आला, सुरुवात आपल्या इथं पेशंट पुण्यातलाच एक पेशंट झाला टॅक्सीचा ड्रायव्हर, आणि तिथनं तो वाढला. आम्ही 2-3 वेळेला अधिवेशन चालू असताना सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांना आणि सरकारला विनंती केलेली होती की एकदा तुम्ही आम्हाला सभागृहाला पण विश्वासात घ्या आणि काय साधारण आपण पुढं करणार आहोत, काय लाईन ऑफ ॲक्शन ठरलेली आहे ते जर सांगितलं तर सगळे लोकप्रतिनिधी आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन तशा पद्धतीनं सरकारचे जे अधिकारी असतील त्यांना विश्वासामध्ये घेऊन किंवा ज्या एन जी ओज असतात, काही वेगवेगळ्या संस्था पण काम करत असतात त्यांना विश्वासात घेऊन ते करता येईल. कारण मागच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही ह्या करोनाला सामोरं गेलो त्या काळामध्ये सतत ह्यांचा, उद्धवजींचा आणि पंतप्रधान महोदयांचा, आणि त्यावेळेस मला वाटतं डॉक्टर हर्षवर्धन हे आरोग्यमंत्री होते केंद्रीय, त्यांच्याशी संपर्क राहायचा आणि राजेश टोपे वगैरे सगळेजणं ह्याच्यामध्ये काम बघत होते आणि आम्ही तशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी सगळेजणं करत होतो. आता आपल्या इथं संख्या वाढते, परंतु अजूनही ज्या प्रकारे गांभीर्याने सर्वांनी घेतलं पाहिजे तसं घेताना दिसत नाही. सर्रास जर ह्याचं गांभीर्य जास्त असेल तर सरकारने सांगितलं पाहिजे की सरकारच्या ऑफिसेसमध्ये जो कोणी यंत्रणा काम करते त्यांनी कंपल्सरी मास्क वापरला पाहिजे, तिथं येणाऱ्या व्यक्तींनी पण नागरिकांनी पण मास्क वापरला पाहिजे, पण तशा प्रकारचा आदेश काढले गेलेले नाहीत. आणि सरकारमधले मंत्रिमंडळातले पण सहकारी आत्ता मास्क वापरताना दिसत नाहीत. याचा अर्थ जनतेला वाटतं की अजून त्या करोनाचं किंवा त्या व्हायरसचं गांभीर्य इतकं काही नाही आहे असं ते होतं आहे, म्हणून हे सगळ्या प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण मग ऐकायला मिळत आहे ही पण वस्तुस्थिती खरी आहे. माझी त्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अरुण सरून सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे, सरकारला मला निर्वाणीचं सांगायचं की ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी किंवा आरोग्यमंत्र्यांनी घ्यावी, परंतु त्याच्यातून ताबड जनतेला एक दिलासा द्यावा. एक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या निमित्तानं देखील थोडी प्रेस घेऊन सांगितलं वस्तू अशी, तर एक लोकांच्यामध्ये थोडंसं काय वस्तू स्थिती ते लक्षात आल्यानंतर काय आपण तारी घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे हे जनतेलाही कळून चुकतं, त्याच्यामुळे सरकारने ताबडतोब ह्याच्यात लक्ष घालावं असे माझी सरकारला सूचना आहे. टेस्टिंग सुद्धा होत नाहीये दादा कुठे, त्याचबरोबर लस सुद्धा उपलब्ध नाहीये. या संदर्भात मी तेच सांगितलं ना की सरकारने तातडीनं यामध्ये लक्ष घालावं. आता आज गुड फ्रायडे, उद्या सॅटरडे, परवा संडे, लागोपाठ 3 दिवसाच्या सुट्ट्या आलेल्या आहेत. मी आज माझ्याकडं सकाळी काही लोक भेटायला आली होती, त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या कामाच्या करता अधिकाऱ्यांना फोन करत होतो, तर अधिकारी बहुतेक रजेवर आहेत, त्याकरता म्हणजे आता हे सगळं जर करायचं असेल तर ह्यांनी तयारी करावी आणि तातडीनं पण. आता तुम्ही जसं मला 1 वाजता प्रेसच्या निमित्ताने इथं अवेलेबल झाला, तसं राज्याचे प्रमुख जर प्रेस घेणार म्हटले तर साहजिकच सगळे ठीक आहे. त्यांना जर जायचं असेल तर अयोध्येला त्यांनी जावं, जे कुणी उपलब्ध असतील त्यांनी घ्यावं, ते नसतील तर आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावं, उपमुख्यमंत्री नसले तर सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी घ्यावं.
एआयसीटीचे कार्यालय जे होतं त्याच्यावर काय काय मी नाही ऐकलं. वर्षा बंगला जो छापण्याचा खर्च येत होता तुम्ही सांगितल्यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती, त्याला आता अर्थमंत्र्यांनी कात्री लावली आहे, म्हणजे खर्च कमी केला. ज्यावेळेस 5 कोटी रुपयाचा ठेका दिलाय ऐका, ज्यावेळेस अशा प्रकारच्या बातम्या येतात म्हणजे आम्ही माहितीच्या अधिकारातून ती माहिती काढली होती. आम्ही सांगताना असं म्हणलं काय सोन्याचा येतात काय, त्यांनी सांगितलं नाही सोन्यासारख्या माणसांना आम्ही चहा पाजतो. ठीक आहे, हे आम्ही एकमेकांच्या संदर्भातल्या थोड्याशा कुरकुड्या चालतात, पण आमची एवढीच भावना आहे की जनतेचा पैसा आहे, व्यवस्थितपणे तो खर्च झाला पाहिजे. जिथं गरज आहे तिथं खर्च करा, आमचं दुमत